उद्धव ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर भाजपनंही पलटवार केलाय. भाजपला बघून घेईन, त्यांच्या नेत्यांना बघून घेईन, त्यांच्या अंगावर जा, ही चिथावणी तुम्ही कुणाला देता, कुणाच्या भरवशावर देता, असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. तुम्ही जरा हिंदू उर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरेजीला काय वाटलं असेल याचा विचार करा. काय बोलताय तुम्ही? तुमच्या उमेदवाराच्या, तुमच्या निवडून आलेल्या खासदाराच्या निवडणूक, खासदाराच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतायत. तुमच्या निवडून आलेल्या खासदाराच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकतायत. पाकिस्तान झेंड्याची मिरवणूक निघताय. तुम्ही याच्या भरोशावर म्हणताय, हिंदुत्व सोडून तुम्ही ख्रिश्चन आणि मुस्लिम मताच्या भरोशावर बोलतायत की देवेंद्र फडणवीसांना पाहून घेऊ? काय क्षमता आहे देवेंद्र फडणवीसची आणि तुमची? धारावी सारखे हत्याकांड होत आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं ही चिथावणीची भाषा उद्धव ठाकरेंना सोबत नाही. हे राज्य संस्कृती संस्कारमय राज्य आहे. या राज्यामध्ये सर्व धर्म सर्व समाज एकत्र राहतो आहे आणि या राज्यामध्ये जाती पाळीचं राजकारण करून समाजात समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम उद्धव ठाकरेजी तुम्ही आज केलं आहे. या राज्यामध्ये कधी हिंदू मुस्लिम समाज वेगळा राहत नाही, एकत्र राहतो. पण तुम्ही ज्या पद्धतीने विभाजनाची भाषा करतात, पोलरायची भाषा करतायत, याच्यावर आमचा आक्षेप आहे. अरे हर हर महादेव कसं बोलतात, हर हर महादेव कसा बोलतात आहेत, ही भाषा आहे? महादेवाने असं सांगितलं, भगवान शंकर महादेवाचं नाव घ्यायचं अशी भाषा वापरायची, हे संस्कार आहे, हे संस्कृती आहे, हे बाळासाहेबांचे संस्कार आहेत. आणि त्यामुळं ही जनता तुम्हाला सोडणार नाही आणि भारतीय जनता पार्टी आरेचा कार्य करेल.